अगदी दरवाजाच्या तोंडाला हा साप येऊन बसला होता. आतमध्ये आजी आणि आजोबा बसलेले आहेत बघा आतमध्ये. तर बाकी हा स्पेक्टिकल्ड कोबरा आहे. तर बघा मित्रांनो, तो किती चिडलेला आहे बघू शकताय. कदाचित त्याला खूपच भीती वाटलेली आहे. आपण त्याला उजव्या डोळ्यानं दिसत नसावं असा एक अंदाज आहे, कारण डाव्या बाजून त्याला दिसतं आहे लगेच. उजव्या बाजूचा फणा अगदी बरोबर आहे बघा. तर बघा मित्रांनो, त्याला उजव्या डोळ्यानं अजिबात का दिसत नाही, तर त्याचा उजवा डोळा गेलेला आहे. नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सुरेशी यूट्यूबवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघा पोचलेलो आहे गांधीनगरमध्ये. तर बघा अगदी दरवाज्याच्या तोंडाला हा साप येऊन बसला होता. आतमध्ये आजी आणि आजोबा बसलेले आहेत बघा आतमध्ये. तर बाकी हा स्पेक्टिकल्ड कोबरा आहे. तर बघा मित्रांनो, की हा स्पेक्टिकल्ड कोबरा आहे, म्हणजेच भारतीय नाग आहे. तर थोडंसं तर बघा मित्रांनो, की त्याचा फणा थोडासा मला वीक वाटतोय. थोडंसं पुन्हा बघूया नक्की काय प्रॉब्लेम आहे ते अजून आपल्याला कळालेलं नाही. त्याला भाजलेलं वगैरे असावं किंवा जुनी जखमसुद्धा असू शकते. बघू शकताय एका बाजूनं फणा त्याचा वीक आहे थोडासा. तर आपण त्याला बघूया नक्की काय प्रॉब्लेम आहे. त्याला बाहेर काढणार आहोत आणि त्याची सर्व माहिती देणार आहे. तर तो या ठिकाणी कसा काय बसला आहे बघू शकताय. अगदी पाण्याच्या टाकीच्या बरोबर बॅरलच्या जवळ तो येऊन या ठिकाणी फणा दाखवतोय आपल्याला. अतिशय विषारी असणारा साप आहे बघू शकताय. त्याचं बघा इंग्रजी नाव स्पेक्टिकल कोबरा, मराठीमध्ये नाग. तसंच बघा शास्त्रीय भाषेमध्ये नाजा नाजा असं म्हटलं जातं, हिंदीमध्ये याला घेऊन असं म्हटलं जातं. त्याची तुम्ही त्वचा बघू शकताय. तर बघा अगदी साप बघा स्वतःहून कधी चावत नसतात. बरणीमध्ये पॅक करून घेऊया. तर बघा मित्रांनो, आपण त्याला पकडतोय, त्याला थोडंसं बाहेर घेणार आहे आपण. किती तर बघा मित्रांनो, तो किती चिडलेला आहे बघू शकताय. कदाचित त्याला खूपच भीती वाटलेली आहे. आपण त्याला पकडतोय, कारण बघा मित्रांनो, की कसं असतं आहे, साप स्वतःहून कधीच चावत नसतात. त्यांच्या जीवावरती भेटलं तर ते चावण्याचा प्रयत्न करत असतात बघा. कारण बघा की प्रत्येकजणाला लक्षात घ्या की स्वतःच्या रक्षणासाठी प्रत्येकजण झटत असतो. तर बघू शकताय आपण त्याला कशाप्रकारे पकडणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की व्हिडिओ बघून कोणीही सापांना पकडण्याचे वगैरे प्रयत्न करू नका. तर तो साप कशाप्रकारे पळण्याचे वगैरे प्रयत्न करतो आहे बघा. तर तो पाण्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आपण त्याला पकडलेलं आहे. तर बघू शकताय तो बॅरलमध्ये गेल्यागत आहे. तर आपण त्याला बाहेर घेऊया. तर तो बॅरलमध्ये जाण्याची शक्यता आहे. तर बॅरल पण फुटकाच आहे वाटतं. आपण त्याला बाहेर घेतलेलं आहे. आपण थोडा वेळ त्याला पकडतोय बघा मित्रांनो, अगदी सुरक्षितपणे. तर बघू शकता की तो कशाला पूर्व चेतावणी वगैरे मगाशी देत होता, आता तो देत नाही. शांत राहा, शांत राहा. त्यांचं डिस्टर्ब होते बाहेर तोंड काढले. काबर ना,
तर बघा मित्रांनो आपण त्याला सुरक्षितपणे पकडलेला आहे. थोड्या वेळात निसर्गात सोडून देऊया. बघा की साप स्वतःहून कधी कोणाला चावत नसतात. तो या बॅरलच्या ठिकाणी बसलेला होता शांतपणे, परंतु आजूबाजूला हालचाल वगैरे जाणवल्यामुळं तो फणा दाखवू तसाच बसलेला होता. तर बघा मित्रांनो आपण त्याला पकडलेला आहे. थोड्याच वेळात निसर्गात सोडून देऊया. सापांना मारून कोणी निसर्गाचं नुकसान करू नका, कारण बघा की सापाला मारलं तर बघा 3 ते 7 वर्ष शिक्षा होते, कारावास होतो, लक्षात घ्या. त्यामुळं सापांना मारून निसर्गाचं नुकसान करू नका आणि कायद्याच्या कसाटीसुद्धा अडकू नका. मित्रांनो खूप महत्त्वाचा विषय असतो, लक्षात घ्या, सापांना मारून निसर्गाचं नुकसान करू नका. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्य यांशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण थोड्याच वेळापूर्वी इंडियन स्पेक्टिकल कोबरा हा साप गांधीनगरमध्ये पकडला होता. तुम्ही बघू शकताय अतिशय तापट होता आणि वॉर्निंगसुद्धा देत होता. बघा तर तो पाण्याच्या टाकीजवळ जाऊन बसलेला होता. तुम्ही याला बघू शकताय, त्याला आता आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडलेलं आहे. तर बघा अत्यंत विषारी असणारा हा साप आहे. बघू शकताय त्याच्या फणीच्या पाठीमागे वगैरे डिझाईन कशी आहे. तर बघा मित्रांनो की फणीच्या पाठीमागची जी डिझाईन होती तर अत्यंत तापट होता. बघा तो बहुतेक त्याला उजव्या डोळ्यानं दिसत नसावं असं एक अंदाज आहे, कारण डाव्या बाजून त्याला दिसतंय लगेच. उजव्या बाजूचा फणा अगदी बरोबर आहे. बघा तर बघा मित्रांनो त्याला उजव्या डोळ्यानं अजिबात का दिसत नाही, तर त्याचा उजवा डोळा गेलेला आहे. त्यामुळे त्याला उजव्या डोळ्यानं अजिबातच दिसत नाही, त्यामुळंच तो त्या ठिकाणी बसलेला असावा. बघा मित्रांनो त्याला उजव्या डोळ्यानं अजिबात दिसत नाही, डाव्या एकाच डोळ्यानं त्याला दिसतंय. बघू शकताय तुम्ही. तर बघा अशा प्राण्यांचं खूप अवघड असतं. बघा शिकार करताना वगैरे खूप त्यांना कष्ट घ्यावं लागतं. बघू शकताय त्याचा डोळा कसा दिसतोय आपल्याला. बघा आणि डोळा गेल्यानंतर सापांचं खूपच अवघड होतं. बघा पूर्णपणे एक बाजू त्यांना दिसत नसते, त्यामुळं त्यांना खूपच हालाकीचे दिवस काढावे लागतात. तर बघा आपण त्याला सोडलेलं आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये, तर तो बघा थोड्या वेळात निघून जाईल. तर बघा मित्रांनो की सापांच्याविषयी जर माहिती नसेल तर सापांच्या जवळ जास्त जाण्याचा प्रयत्न करू नका. तर बघा उजव्या बाजूनं त्याला लगेच दिसतंय, तर तो चिडून फणा मारतोय. तर डाव्या बाजून त्याला अजिबात दिसत नाही, लक्षात घ्या. आपण आता बरणीच्या साह्यानं त्याला बघतोय, त्याचं चेक करतोय, लक्षात घ्या. तसंच हात लावण्याचा प्रयत्न वगैरे कोणी करू नका, कारण ते जीवावरती बेतू शकतं. बघू शकताय आपण त्याला स्पर्श करून थोडंसं जाण्यासाठी मदत करूया. बघू शकताय तर तो आता अशा रीतीनं निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातोय. तर बघा मित्रांनो की त्याला डाव्या बाजूनं अगदी योग्य दिसतं, या डाव्या बाजूनं दिसतंय, त्यामुळं तो फणाचा कोण पूर्व चेतावणी देत होता. तर तो अशा रीतीनं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आता गेलेला आहे. बघा मित्रांनो त्याला एकच डोळा आहे, ते आपल्याला आता सोडताना लक्षात आलं. एकाच डोळ्यानं तो जगतोय आत्तापर्यंत आणि आता तो अशा रीतीनं निसर्गामध्ये गेलेला आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मित्रांनो